नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग दंडवत असो, भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो, भगवान सद्गुरुनाथांचे चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो। सद्गुरुत्रयाने वंदना करून आज चिंतनरूपी सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा आणि भगवंतांच्या कथेशी महती सांगणारा अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, कथा त्रिवेणी संगम देव भक्ती आणि नाम, तेथीचे उत्तम चरणरज वंदिता। जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा। तीर्थे तया ठाई येती पुनित भावया, पर्वकाळ पाया तळीवसे वैष्णवा। अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा, तुका म्हणे ब्रह्मा नेणे वर्णुया सुखा। कथा त्रिवेणी संगम देव भक्ती आणि नाम। जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी अंतःकरणाला पवित्र करण्यासाठी सगळ्यात सोपं साधन कोणतं आहे, त्या साधनाची चर्चा या अभंगात केलेली आहे। तुकोबाराय महाराज या अभंगाचं गुणगण करत असताना कोणाला महत्त्व द्यायचं, तर भगवत कथेला महत्त्व द्यायचं याबद्दल आपल्याला विशेष आग्रह करतात। ज्याचं भगवंतांच्या कथेवरती लक्ष आहे त्याला अनेक गोष्टींचा लाभ हा सहज आणि सहजासहजी मिळत असतो। तुकोबाराय महाराज आम्हाला या अभंगातून नवदा भक्तीतली पहिली भक्ती जी श्रवण भक्ती, त्या श्रवण भक्तीतून प्राप्त होणारं सुख आणि ज्याचं वर्णन ब्रह्माधिकांनाही करता येत नाही याविषयी आग्रहाने प्रतिपादन करतात। तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात की कथा त्रिवेणी संगम, जिथे भगवंताची कथा होते तिथे तीन नद्यांचा संगम आहे। जसं प्रयागराजला तीन नद्या आहेत, गंगा यमुना आणि गुप्त नृत्य सरस्वती। गंगेचं पाणी वेगळं दिसतं, यमुनेचं पाणी वेगळं दिसतं आणि सरस्वतीचं पाणी आतमध्ये असतं ते आपल्याला कळत नाही, पण आपला तिथं संगमावर बरोबर जसं की एकीकडे गोरोगोर पाणी आहे, गोड पाणी आहे अर्थात गौरवर्णीय पाणी आहे, आणि एका ठिकाणी श्यामल सावळ्या वर्णाचं पाणी आहे। हा एक वेगळा विलक्षण अनुभव आहे त्रिवेणी संगमात। तुकोबाराय महाराज आम्हाला तीच गोष्ट कथेमध्ये सांगतात। कथेमध्ये पण तीन प्रकारातून आपल्याला दिसतं, तीन प्रवाह दिसतात। त्या प्रवाहामध्ये जो भक्तीचा प्रवाह आहे हा गंगेप्रमाणे शुद्ध करणारा, जो नामाचा प्रवाह आहे तो यमुनेप्रमाणे अंतरंगामध्ये जाऊन भिडणारा, आणि देव जो आहे तो तसा गोपनीय दिसत नाही पण ज्या वेळेला देव अनुभवायला येतो आपण कथेमध्ये बसल्यानंतर। त्यामुळे कथेला त्रिवेणी संगमाची उपमा माऊली तुकोबाराय महाराजांनी दिली की ज्याच्यामध्ये भक्तिरूपी गंगा, नामरूपी यमुना आणि देवरूपी सरस्वती यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे। भक्तिरूपी गंगा असल्याकारणामुळे त्या गंगेमध्ये स्नान करताच आपल्याला भक्तीमध्ये स्नान करताच पावित्रता प्राप्त होते, अर्थात आपलं मन शुद्ध व्हायला सुरुवात होते। अर्थात गंगेची सेवा सांगितली आहे, यमुनेचं पान सांगितलं आहे आणि सरस्वतीचं गान सांगितलं आहे। हे नेमकं काय आहे, तर गंगेची आपण स्नान करून सेवा करावी, भक्तीमध्ये बुडून त्याची सेवा करावी, भक्तीमध्ये आपण आकंठ बुडावं। ज्याप्रमाणे एखादी घागर कळशी नदीत तर सरोवरामध्ये तळ्यामध्ये किंवा विहिरीमध्ये स्वतःला पूर्णपणे बुडवून टाकते, ज्या क्षणी घागर स्वतःला त्या प्रवाहामध्ये बुडवते त्या क्षणी घागरीचं वजन शून्य होतं, आणि शून्य झालेली घागर जी आहे ती सहजगत्या एखाद्या करंगळीने सुद्धा हलते, पण तीच घागर त्या पाण्याच्या प्रवाहाच्या वरती आली की एवढी जड होते की उसळायला ताकद लागते। हाच तर वैशिष्ट्यपूर्ण आहे। या देहामध्ये असलेले कामक्रोधादी विकार आणि अनेक गोष्टींच्यामुळे हा देह जड आहे, पण ज्याला भगवत कथेरूपी त्या भगवंताच्या भक्तिरूपी जलप्रवाहामध्ये आपण आपल्या देहाला बुडवतो इतका हलका होतो की सहजगत्या हा देह जो आहे हा भगवंताला प्राप्त होतो, पण याला बाहेर काढलं की हा पुन्हा जड होतो। त्याचं सांगितलं की गंगेचं आणि आपण त्याचं न्हावं, यमुनेचं पान करावं, यमुनेमध्ये न्हा असं कुठेही लिहिलेलं नाही,
यमुनेमध्ये न्हायला कुठे सांगितलेलं आहे, यमुनेचं काय करायचं? यमुना मातेपाशी पोचल्यानंतर आचमन एवढं पाणी घेऊन 3 वेळा ते आचमन पाणी आपण प्राशन करायचं, त्या 3 याच्यामध्ये यमुनेचं पान केल्यानंतर आपण आतून शुद्ध होतं. हे पान करणं म्हणजे काय? तर आपण त्या स्नान करायच्याऐवजी त्याचं स्वतःच्या आतमध्ये मुरवायचं ते पाणी. नाम हे त्याप्रमाणे, नामामध्ये आपण रंगलो पाहिजे. रंगो रसना हरिनाम किंबहुना. गोपिकांनी भगवंताला की प्रार्थना होती, जिव्हे पिबस्मा अमृत मेत देव गोविंद दामोदर माधवेती. हे कृष्ण हे यादव हे सखेती गोविंद दामोदर माधवेती. आपण आपल्या जिव्हेला त्या अमृतपानाची सवय लावायची. ती यमुना आहे, ते अमृतपान आहे. आणि संपूर्ण शरीराला आकंठ बुडवायचं ते भक्तीच रस आहे. पण त्यातला त्रिवेणी संगमाचा तिसरी सरस्वती गुप्त रूपामध्ये आहे. ती सरस्वती म्हणजे भगवान परमात्मा किंवा देव, मग ते गुरुदेव असतील, आत्मदेव असेल किंवा परमात्मा असेल, हा गुप्त रूपामध्ये आहे. ह्या तिघांचा संगम होतो. तो कुठे होतो? असं स्थान कोणतं आहे? तर खरी कथा जिथे भगवंतांच्या विषयीचं गुणवर्णन आणि भगवंतांना सोडून एकाही गोष्टीचा उच्चार केला जात नाही, ते स्थळ म्हणजे कथास्थळ. जर कथास्थळी भगवंताला सोडून इतर गोष्टींची चर्चा होत असेल, संसारिक चर्चा होत असेल, हवापाण्याची चर्चा होत असेल, एखाद्या कामनिक विषयी चर्चा होत असेल, शृंगारिक विषयी चर्चा होत असेल, बलाबलन चर्चा होत असेल, किंबहुना परमात्म्या वाचून कोणत्याही गोष्टीमध्ये कोणाला मनात रमवलं जात असेल, बिंबवलं जात असेल, ती कथाच नाही. ती कथा नाही, तो कथाकथनाचा कार्यक्रम आहे. त्यात कथाकथनामध्ये एखादी गोष्ट आणि गोष्टी सगळ्यांनी एखाद्या भगवंताची कथा म्हणजे काय? की ज्या कथेमध्ये 10 ही इंद्रिय आणि 11 मन आकंठ बुडू शकतं. केवळ भगवंतांच्या विषयीची चर्चा, भगवंतांच्या गुणांची चर्चा, भगवंतांच्या रूपाची, नामाची, लीलेची, स्वरूपाची, अंतरंगाची चर्चा करायची. ज्या चर्चा ऐकत असताना आपलं अंतकरण विशुद्ध होतं, आपल्या अंतकरणातले दोष आपोआप दूर होतात. ज्याप्रमाणे गाळणी लावल्यानंतर जे जल आहे, जे पेय आहे, ते आपोआप खाली जातं, पण जे जड आहे ते गाळणीमध्ये अडकतं. मग विकार वासना जड आहे ते कथारूपी गाळणीमध्ये आपोआप अडकतात, आणि जे शुद्ध अंतकरणाचा जो भाव आहे, तो प्रेमरस आहे, जो भक्तिरस आहे, तो आपोआप प्रवाहित होतो आणि तो खाली उतरतो. मग ही जी अवस्था आहे ती कथेमध्ये प्राप्त होते. कथेमधलं अजून वैशिष्ट्य काय आहे? तर देव आणि भक्त दुजा नाही विचार. एका भगवंतांचा आणि भगवंतांच्या भक्तांचा शिवाय कथेमध्ये अन्य विचार कुठलाही केला जात नाही. किंबहुना कथेचं वैशिष्ट्य काय आहे? की जेणे श्रीहरीची मूर्ती हृदय ठसावी, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ते कथेचं वैशिष्ट्य आहे की जिथे भगवंताविषयी गुणवर्णन केलं जातं, जिथे नकळत वक्ता आपण केलेल्या चुकांचं आपल्याला दर्शन घडवतं. दर्शन घडवतं कसं घडवतो? तर ज्याप्रमाणे एखाद्या गुरुजींनी विद्यार्थ्याच्या पाठीवरती हात ठेवावा, त्याला प्रेमाने जवळ घ्यावं आणि त्याचा पेपर दाखवावा आणि त्याच्या पेपरमधलं त्यांनी लिहिलं उत्तर दाखवावं आणि त्या बोटे उत्तरावर बोट ठेवून गुरुजींनी विचारावं, मी तुला असं शिकवलं होतं का, पाठ्यपुस्तकात असं आहे का, पुस्तकात काय आहे, तू कधी बघितलंस का, पण त्याला पुस्तक काढून दाखवावं. कारण तो गुरुजी चुकलं ना माझं, म्हणजे त्याला चूक पण दाखवली आणि सुधारण्याचा मार्गही दाखवला. हे कथेचं वैशिष्ट्य आहे. कथेमध्ये वक्त्याच्या मुखातून जाणाऱ्या शब्दातून त्यांच्या अंतरंगामध्ये आपण आत्तापर्यंत काय काय चुका केल्या त्याचं दर्शन त्यालाच होतं, पण पाठीवर हात ठेवलेल्या गुरूंप्रमाणे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा त्याला सांगितला जातो. आणि म्हणून तो जो मार्ग सांगितला जातो त्याच गोष्टीला सरस्वती म्हणतात की जी गोपनीय आहे, जो देव आहे. आणि म्हणून गुरुदेव त्याप्रमाणे ती कथा तो आनंद मिळतो. कथा हा एक अत्यंत वेगळा आणि अनुभव देणारा, आत्मसंपन्न करणारा, ज्ञान संपन्न करणारा, भक्ती संपन्न करणारा, वैराग्य संपन्न करणारा, आत्मोन्नती करणारा, किंबहुना याच देही याच डोळा केवळ कथा ऐकल्याने भगवंताला प्राप्त करून देणारा सोहळा आहे, त्याला कथा म्हणतात. आजकाल कथेला आपण ज्ञानयज्ञ, भक्तियज्ञ, क्रियायज्ञ, योगयज्ञ अनेक नावं देतो. पण खरं काय आहे कथेचं? तर कथेतलं खरं मर्म काय? तर अंतरंगामध्ये श्रीहरीची मूर्ती स्थिर व्हावी आणि ज्या मूर्तीच्या योगाने आपण भगवंताकडे जावं.
भागवताचं वर्णन काय केलंय, धर्मप्रोजित म्हणून जो भागवताच्या महात्म्यातला आणि प्रथमाध्यायाचा दुसरा श्लोक आहे, त्या प्रथमाध्यायाचा दुसरा श्लोक श्लोकामध्येच हे वर्णन केलेलं आहे की याच्यामध्ये भगवंतांच्याशिवाय वेगळं काहीही सांगितलं जाणार नाही, आणि जो कोणी ह्या कथेला ऐकायला बसेल त्याच क्षणी त्याच्या हृदयामध्ये आधी भगवंत परमात्मा प्रकट होतील. ज्याला अंतरंगामध्ये परमात्मा प्रकट होतो त्याला इतर गोष्टींचं चिंतनाला विचाराला विषयाला वावच मिळत नाही. ज्याला आपल्याला कळतं की आपलं स्नान झालेलं आहे आणि आपण स्नानोत्तर बाहेर पडलेलो आहोत, त्याला आपोआपच तो मलिन गोष्टीकडे पाहत नाही आणि त्या गोष्टीने शिवत नाही. त्या एका प्रकाराने आपोआपच स्ववळे होतं. स्ववळे म्हणजे खऱ्या काम गोष्टीकडे आपण वळणे, सत्याकडे वळले म्हणजे सोवळे, ही त्याच्या अवस्थेला प्राप्त होते. पण एकदा आपल्याला कळलं की आपण ओवळे आहोत, त्याला आपलं मन कुठेही कशाकडेही वळतं. कथा नेमकं काय करते तर आधी भगवंत हातून बसतात आणि त्या साधकाला खऱ्या अर्थाने ऐकण्यासाठी जगापासून एक वेगळं काढतात की ज्याप्रमाणे झाडाला मुळं, त्याचा बुंधा, त्याच्या फांद्या, फांदीला देठ, देठाच्या पुढे फळ, म्हणजे झाडाचंच फळ असतं पण ते झाडापासून कायम भिन्न असतं. जे फळ झाडालाच लागलेलं आहे पण ते झाडापासून, मग झाडाचं फळ आहे म्हणून ते फणसासारखं त्यांनी खोडा धरून ठेवलं आहे का, तर नाही. पण फणसाला जरी खोडा धरून ठेवला असला तरी फणसाचं मोठं वैशिष्ट्य आहे, फणसाला पण पुढे देठ असतं. बरं, ते फांद्यावरती अडकलं आहे का, नाही. फांदीच्या पुढे एक देठ आहे आणि देठामध्ये ते फळ आहे, देठामध्ये फूल आहे आणि देठामध्येच सर्वस्व झाडाचं आहे. तत्वत कथा काय करते तर संसाररूपी किंवा आतापर्यंत घेतलेल्या अनंत कोटी जन्मांचं संचित रूपी खोळ एका बाजूला स्थिर ठेवू उभं करते. त्याच वेळेला हा जन्म घेतला ती फांदी आपल्याला वेगळी पुढं करते. त्या जन्मामधल्या अनेक सुखदुःखाचे अनुभवरूपी पानं त्या फांदीला लागलेली असतात, त्याच्यातून एक देठ बाहेर येतं. ते देठ जे आहे ती आपण केलेली भगवंतांची निरपेक्ष सेवा, आणि त्या देठाला लागतं ते फळ की आपल्या संचितातला एक छोटासा कण, पण तो भक्तीमध्ये ज्या रंगतो त्याला ज्याप्रमाणे छोट्याशा तिळाचा हलवा बनतो त्याप्रमाणे तो छोटासा कण हा मोहरून येतो आणि त्या कणालाच ते परिपूर्ण फळ लागतं की जे फळ त्या झाडाचं आहे पण ते झाडापासून भिन्न आहे. ज्याप्रमाणे ते फळ झाडाचं आहे पण झाडापासून भिन्न आहे, ज्याप्रमाणे चिखल आहे त्या चिखलामध्येच ते कमळ उगवलेलं आहे, चिखल आहे पानं आहे पण चिखलापेक्षा कमळाचं फूल भिन्न आहे. तद्वत हे जे फळ आहे हे भिन्न फळ आहे, त्या भिन्न फळाचं सुंदरता, त्या भिन्नतेची सुंदरता, त्या फळाचं सौंदर्य इथे पाहण्याच्या मुंदातून माऊली तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात. आणि म्हणून तुकोबाराय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की कथा त्रिवेणी संगम देव भक्ती आणि नाम. आणि म्हणून तुकोबाराय महाराज आम्हाला पुढे सांगतात की तेथी ते उत्तम चरण रज वंदिता. तर कथास्थळ तुम्ही नुसतं जरी गेलात आणि कथास्थळामध्ये अनेक भक्त, भगवंत, वक्ता या सगळ्यांच्यामुळे तिथली मातीसुद्धा 100 अश्वमेध यज्ञ केल्यानंतरची जी पवित्रता येईल त्यापेक्षाही पवित्र असते. 100 राजसूय यज्ञ किंवा अश्वमेध यज्ञ केल्यानंतर एक इंद्रपद मिळतं, पण कथास्थळी गेल्यानंतर तिथले रजक कोणत्या मस्तकाला लावले तर आपल्याला त्या भगवंतांच्या चरणाचीच धूळ मिळते. आम्हाला खूप छान अनुभव एक ज्ञात येतं की ज्या वेळेला रासक्रीडेच्या दिवशी म्हणजे नवरात्रातल्या समाप्तीच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लहान मुलं मुली एकत्र रासक्रीडा करतात, त्याला गाणी म्हटले जातात, ती खेळत असतात, पण ते खेळून झाल्यानंतर मी माझ्या डोळ्यांनी बघितले कितीतरी लोक त्यांनी खेळून गेल्यानंतर तिथे लोळतात, गडाबडा लोळतात, तिथली माती कपाळ लागतात, कारण ते म्हणतात की कुठल्या तरी रूपाने कृष्ण येऊन राधिका येऊन यांच्यामध्ये खेळून गेलेली आहे. त्यामुळे कथेच्यानंतर वक्तासुद्धा तिथली धूळ मस्तकाला लावतो, श्रोता पण मस्तकाला लावतो, भगवंत पण मस्तकाला लावतो. कारण भगवंताला का आवडते ते मृत्यिका भक्षणामध्ये दाखवलं होतं की मला संत चरणराज आवडतात. वक्ता का लावतो, कारण या ठिकाणी श्रोता आणि भगवंत आलाय म्हणून. भक्त का लावतो, आणि भक्त आणि लावतोचं कारण देव आणि वक्त्याच्या रूपामध्ये परमात्मा गुरु आम्हाला मार्गदर्शन करतोय म्हणून. या श्रद्धेकडचं महत्त्व किती आहे,
भागवताच्या महात्म्य सांगितलंय की ज्या परिस्थिती राजाला कथा सांगत होते त्यावेळेला त्या कथेचं महत्त्व समजून घेऊन देवादिदेव इंद्र आदी सगळे तिथे आले होते आणि त्याने अमृताचा कुंभ आणला होता. हे अमृत घ्या आणि त्याबद्दल आम्हाला कथामृत द्या. त्याला हे तू परिस्थितीला विचार असं अशोकदेवाने सांगितलं. त्याला परिस्थितीने सांगितलं की तुमच्या मुखारविंदातलं हे अमृत प्रसन्न केल्याकारणामुळे आता मला जन्ममरणाची भीती राहिली नाही, तर मला अमृताची गरज राहिलेली नाही. आणि त्याला त्याने अमृताचा तिरस्कार केला परिस्थितीने. अमृताचा तिरस्कार केला म्हणजे काय, तर नश्वर गोष्टीच्या नश्वर आनंदाचा तिरस्कार केला आणि शाश्वत गोष्ट शाश्वत आनंदाचा स्वीकार केला त्या परीक्षित राजाने. ही महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतात तुकोबाराय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या दुसऱ्या वेळीमध्ये की तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. तिथे जाऊन असं डोकं जरी टेकलं तरी खूप आनंद मिळतो. पूर्वीच्या काही पद्धत होती की वक्ता ज्या वेळेला भागवताची संहिता पाळणार बसायचे त्यावेळेला त्यांच्यापासून अंतर ठेवून अनेक महिला पुरुष 108 प्रदक्षिणा करायचे आणि ते प्रदक्षिणा करत असताना त्या भगवंत तिथे आहे त्या भगवंताला त्या वक्त्याला ती एकत्र प्रदक्षिणा केली जायची. आता कथासुद्धा एक शो किंवा एक शोभा झाल्याकारणामुळे हा अनुभव येत नाही, पण खरी गोष्ट भगवान परमात्म्याने सांगितले की जिथे तुळशीची सेवा आहे, जिथे गंगेची सेवा आहे, जिथे वैष्णवांची सेवा आहे, जिथे भागवताची सेवा आहे, त्या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की माझा निवास तिथेच आहे. श्रीमद भागवत महात्म्यामध्ये याबद्दलचं वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये येतं. हे सगळं काय सांगितलं की हे कथा म्हणजे नेमकं काय, कथा शब्दाचा अर्थ नेमकं काय, तर क एका शब्दामध्ये ब्रह्मदेवाची अभिव्यक्ती होते आणि था क था या थ अधिक अ याच्यामध्ये भगवान शंकर आणि आकार देणारा भगवान विष्णू या तिघांचे वर्णन. म्हणजे कथा एका शब्दामध्ये त्रिवेणी संगम मुळातच आहे ब्रह्मा विष्णू महेश. किंवा केशवमध्ये क मध्ये जसा उत्पत्ती लय करता आहे तशा पहिल्या क मध्ये तीन देव आहेत आणि था म्हणजे सर्वथा आपण त्या देवाला प्राप्त करणे. फक्त कथेमधून भगवंताला प्राप्त करता येतं. आजपर्यंत असे अनेक लोक आहेत की जे केवळ कथा ऐकून सिद्ध झाले, भगवंताला ऐकून सिद्ध झाले. ही तुम्हाला किती उदाहरण सांगावी, अनेक उदाहरण. तुकोबाराय महाराज स्वतः सांगतात की भागवत ऐकून ऐकून वाचून वाचून सिद्ध झालं. मीराबाई म्हणतात की आपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी मैं तो हरिगुण गावत नाचूंगी असं काहीतरी वैशिष्ट्य. तुकोबाराय महाराज खूप गोष्टी जाणवत आहेत पण वेळेच्या मर्यादेत आपण बघूयात. तुकाराम महाराज सांगतात की जळते दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर. कथेच्या मध्ये अधिकार पुरुषाला जितका आहे तेवढा महिलांना सांगितले की वेद अत्यंत कृपाणू झाला तिन्ही वर्गाचे कानी लागला स्त्री शूद्रासी अबोला अद्याप धरून ठेविला असे. ज्ञानेश्वर महाराजांचा उक्ती आहे. काही मंत्र तंत्र पूजा पाठ हे तीन वर्णांपुरतं मर्यादित आहे, पण ह्या सगळ्यापासून स्त्रियांना शूद्राधिकांना सामान्यांना कायम वंचित ठेवलं गेलं. पण कथेमध्ये तसं काही आहे का, तर कथेमध्ये सांगितलं की सकळासी येथे आहे अधिकार कलियुग उद्धार हरीच्या नामे. तुम्ही स्त्री असा पुरुष असा भागवताच्या महात्म्य सांगत असताना सनकादिक मुनी सांगतात की तुम्ही कोणत्याही जातीचे असा कोणत्या योनीतले असा कोणत्याही पंथाचे असा किंबहुना तुम्ही त्यांनी ते वर्णन केलेले आहे. शूद्र कंक यवन अनेक नावं घेऊन सांगितली. किंबहुना देहधारी असो का देह नसलेले असो देह नसलेल्याचं वर्णन करून सांगितले. त्याचा देह पडलाय आणि एक एक आत्मा झालाय की जो भटकतोय वासनेला घेऊन भटकतोय. त्या आत्म्याची सुद्धा धुंदुकारीने सुद्धा कथा ऐकली. बाकीच्यांची काय गोष्ट आहे. तर ह्या सगळ्यामध्ये जळती दोष हे तर शुद्ध नक्कीच आहे, जळती दोषाचे डोंगर शुद्धच, पण शुद्ध होती नारी नर. पहिला शब्द लिहिला नारी की ज्या जगताने सगळ्यांना अभेरलं वेदाने सगळ्यांना अभेरलं अधिकार दिला नाही विधू अत्यंत कृपणू झाला तिन्ही वर्गाचे काने लागेला स्त्री शूद्रासी अबोला अद्याप धरून ठेला असे. त्या स्त्रीला पहिला अधिकार दिला असेल कोणी, तर कथेने दिला. आणि आजही पाहायला मिळतं की कथेमध्ये महिला जितक्या प्रेमाने बसतात आणि श्रवण करतात क्वचितच इतर जण करताना दिसतात. अत्यंत श्रद्धेने तेवून बसतात आणि करतात. पुढे आम्हाला वर्णन सांगतात की गाती ऐकती सादर. मी सांगितले भगवद्गीतेचं वैशिष्ट्य काय आहे की अहो श्रवणात दर्शनात किंबहुना स्पर्शात
पापनाशिनी, तुम्ही त्याला श्रवण करा, स्पर्श करा, दर्शन करा किंवा सेवा करा, सेवना तुम्ही सेवा करा, तुम्ही दर्शन करा, तुम्ही गा किंवा स्पर्श करा, अहो पापाचा नाश होतो. अहो केवढी मोठी दिलेली आहे या भगवद्गीतेची उक्ती, केवढी मोठी आहे की तुम्ही ऐकली कथा शुद्ध व्हाल, तुम्ही गायली कथा म्हणजे भगवंतांच्या विषयीचं गुणवर्णन ऐकलं तरीही शुद्ध आणि गायलं ते शुद्ध. दशमस्कंदामध्ये ज्या वेळेला दशमस्कंद पूर्वार्धा 6व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला पुतळ्याच्या उद्धाराची कथा सांगितली, त्या पुतळ्या उद्धाराच्या कथेला कथेची शेवटी सांगितलं की जे कोणी कथा गातील आणि ऐकतील त्या दोघांनी काय लाभ आहे, तर गोविंदे लभते रतीम, गोविंदाच्या ठाई त्यांना प्रेमभक्ती प्राप्त होईल, हा शुकदेवाने तोंड भरून दिलेला आशीर्वाद. हा कसा दिला, तर गाती ऐकती सादर. सादर शब्दाचा अर्थ काय आहे, तर स आदर, अत्यंत आदराने, स म्हणजे अंतःकरण, अंतःकरणापासून जे ऐकतात किंवा गातात. तुम्ही आजमल्याची कथा गा, ऐका. तुम्ही गजेंद्राची कथा गा, ऐका. तुम्ही मथुराची कथा गा, ऐका. अशी कोणती कथा भागवतातली की जी गायल्याने आणि ऐकल्याने त्याचं दोष किंवा फळ म्हणजे काय प्राप्त होणार, सगळ्या कथेमध्ये लिहिलेले आहे, सगळ्या कथेमध्ये लिहिले आहे. अहो सहकुटुंब सहपरिवार एका असुराचा म्हणजे गर्दभ असलेल्या असुराचा नाश करत असताना सुद्धा ती कथा ऐकल्यानंतर सुद्धा शुकदेवाने आशीर्वाद दिला की बळीरामाकडून बलीरामाकडून त्याचा ताडकासुराचा नाश ताडकाचा त्याला मारल्यानंतर ताडगोळे खायला दिल्यानंतर त्या गर्दभरूपी असलेल्या असुराचा नाश केल्यानंतर सहकुटुंब नाश केल्यानंतर वर्णन केलेलं आहे. ही सहकुटुंब असुरांचा नाश म्हणजे काय, तुमच्यामध्ये निवास करणारे जे असुर आहेत काम क्रोध लोभ आदी सहकुटुंब बसलेले आहेत त्या सगळ्यांचा नाश केवळ कथा श्रवणामध्ये होतो. आपल्याला माहिती आहे कालिय नागाला भगवंताने सहकुटुंब पाठवलं म्हणजे काय, तर आत्मरूप देवामध्ये ज्याला विषयरूप नाग फणी काढून बसतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये चुका काढून दंश करतो, पण भगवत कथेरूपी कृष्ण नाचा लागल्यानंतर सपरिवार सगळ्यांना बाहेर काढलं भगवंताने आणि सगळ्याला बाहेर काढलं जाऊ दिलं बाहेर आणि ह्याला वाक्य शुद्ध केला. किंबहुना रामरक्षेमध्ये पण ही गोष्ट म्हटली भगवंताने की जे म्हणजे शंकर भगवंत सांगितले की रक्षक कुलविनाशकृत, रक्षक कुलविनाशकृतांनी सगळ्या राक्षसांचा नाश कुळासकट केला आणि आपल्या भक्तांचं रक्षण केलं. मग कुळासकट नाश म्हणजे कुळ कोणतं आहे, तर आसूर कुळ जे आहे त्या मनामध्ये असलेली अश्रद्धा ही जननी आहे आणि त्याच्यापुढे जन्माला येणारे पुत्र म्हणजे अविश्वास आणि अज्ञान या दोघांचं लग्न होतं आणि अविश्वास आणि अज्ञानचं लग्न झाल्यानंतर त्यातून जन्माला येणारी जी कोणी दुर्भाग्यपूर्ण अशी संतती आहे की ज्या संततीचे दोष अनेक सांगितले गेलेत की ज्या दोषांचं वर्णन करत असताना सांगितलं की तुमच्यामध्ये कामादी विकार वाढणे, मत्सर वाढणे, ईर्ष्या वाढणे, लोभ वाढणे आणि त्याची कुटुंब हे जे सांगितलं असू प्रसंगले या सगळ्याचा नाश फक्त कधी होतो, तर कथा ऐकताना गाती ऐकती सादर काय, तर जे पवित्र हरिकथा भगवंताची अत्यंत पवित्रची हरिकथा ऐकावी सगळ्या दोषांचा नाश होतो, सगळ्या दोषांचा नाश होतो, बरं सगळ्या दोषांचा नाश होतो. हरिकथेचं वर्णन असं आहे की ते ऐकताना तो नकशिकांत शुद्ध करून टाकते. आपण म्हणतो की भगवंताची कथा ऐकताना आम्ही शुद्ध कसं होतं, आम्हाला लक्षात नाही येत. त्याचे सोपं उत्तर सांगितले की भगवंताची कथा ऐकता ऐकता हा विश्वास कथेच्या माध्यमातून अंतकरणाला प्राप्त होतो की ज्या भगवंताने किड्या मुंगीच्या पायातल्या घुंगरांचा आवाज ऐकू शकतो तो भगवंत तुझाही आतला आवाज ऐकेल. तुम्ही फक्त देवाला हाक कशी मारायची आणि आपण बोलवल्यानंतर आपण काही उभा आहे निवांत क्षणशी वाया, एक क्षण उभं कसं राहायचं, निवांत कसं व्हायचं, ह्या दोन गोष्टी कळल्या ना की सगळ्यातून आपल्याला शुद्धी मिळते. मी आपल्याला एक शब्द सांगू इच्छितो, ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. आता मौन शब्दाची व्याख्या काय केली हो, भागवताने मौन शब्दाची व्याख्या काय केलेली आहे, आम्हाला पवित्र करते हरिकथा म्हणजे काय करते हो, त्याचं कधी चिंतन केलंत का, हे मौन काय आहे. यांची महाराज म्हणतात येथे मौन गा तुझे राशी नाम, म्हणजे मौन काय माहिती आपल्याला की ज्या वेळेला अत्यंत तप्त असं बाहेरचं वातावरण संसार आहे
ज्याला अत्यंत तप्त असं बाहेरचं वातावरण आहे, संसार आहे, उद्वेग आहे, सगळीकडे त्रास आहे, त्यावेळेला आपल्या अंतःकरणातली प्रचंड शांती जी अध्यात्मामुळे आपल्याला प्राप्त झालेली आहे, त्या शांतीचं ज्याला बाहेरच्या तप्त वातावरणाशी संयोग होऊन किंवा एकमेकावरती समोर येतात त्यावेळेस जी अवस्था प्राप्त होते ना, त्या अवस्थेचं नाव मौन आहे। ते प्राप्त झाल्यानंतर कितीही बाहेर त्रास असो, आतली शांती बाहेर जात नाही, आणि तोंडच उघडलं जात नाही, आणि तोंड न उघडल्या गेल्या कारणामुळे बाहेरच्या तप्ततेला आत जायला संधी मिळत नाही, मग शांती बिघडत नाही। म्हणजे ज्याला आतली आंतरिक शांती प्राप्त झाली तो बाह्य दोषांच्याकडे पाहत नाही, मग त्याची जी जीवनाची अवस्था आहे त्या अवस्थेचं नाव मौन आहे, आणि ती मौन अवस्था म्हणजे पवित्र अवस्था। आणि म्हणतो कुवराय महाराज या अभंगाच्या ध्रुवपदामध्ये म्हणतात की ऐकती गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा। तू भगवंताची कथा ऐका, संसाराचं कथा का ऐकता? संसारातल्या कथा ज्या आहेत त्या संचित आणि बद्ध असतात। प्रत्येकाचं संचित वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या कथा बद्ध असतात, संचित आणि प्रत्येकाला दोष लागलेले आहेत। आणि प्रत्येकाला एकाला श्रीखंड आवडतं तर दुसऱ्या शुगर आहे म्हणून श्रीखंड खायचं नाही, तो मुद्दा म्हणतो की मला श्रीखंड करून ठेवलं मला खायचं नाही ते। एखादा तिखट आवडतं तो एक म्हणतो एवढं तिखट का करून ठेवलं। एखादा थोडंसं मीठ जास्त आवडतं तो म्हणतो ह्या पानापदार्थामध्ये मीठच तुम्ही टाकलेलं नाही आहे। हे आमच्या घरातलं वैशिष्ट्य आहे। एकाला एक आवडतं तर एकाला एक आवडतं। एकाला मऊमऊ चादर लागते अंगावर पांघरायला तर एकाला पांघरायला चादर लागत नाही। एखादा कांब्यावर झोपू शकतो तर एखाद्याला सात गाद्या टाकल्या की धड झोप येत नाही। ही संसाराची कथा, मग या कथा काय ऐकायच्या? पण हरिकथा कशी आहे? हरिकथा गायला लागल्यानंतर अंतःकरणामध्ये पहिल्यांदा अनुभव काय येतो? आला शीतल शांतीचा वारा, जेणे सुख जाहले या शरीरा, फिटला पातकांचा थारा, कळी काळाशी धाक दरारा गा। असे अनुभव नर हरी रामा गोविंदा वासुदेवा, एकू एकू बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी वदावा, जेणे ब्रह्मानंद होया अवघा गा। ही हरिकथा आहे। त्या हरिकथेचं वर्णन तुकोबाराय महाराज करतात। हा अभंगचमुळे हरिकथेचं वर्णन करणार आहे। पुढे तुकोबाराय म्हणतात की तीर्थ तयाठा येते पुनित भावया, पर्वकाळ पायीतळी वसे वैष्णवा। जिथे जिथे भगवत कथा होते तिथे सर्व तीर्थ आपोआपच येतात। भक्तीच्या पाठोपाठ सगळे तीर्थ उभे असतात आणि सर्व तीर्थ भक्तीची सेवा करतात। हे भागवतामध्ये आपण वारंवार ऐकलेलं आहे। भक्तीमातेचं वर्णन असताना महात्म्यामध्ये पण त्या ज्ञान वैराग्यरूपी वृद्धांना उभं करण्यासाठी सगळे तीर्थ आले होते। तीर्थ तीर्थ म्हणजे तरी काय? तीर्थ तीर्थ म्हणजे काय? ज्याची पवित्रता निर्माण केली जाते ते तीर्थ आहे। मग पवित्रता कुठे आहे? भगवत नामामध्ये आहे। पवित्रता कुठे? वैष्णवांच्यामध्ये। पवित्रता कुठे? कथेमध्ये। पवित्रता कुठे? देवामध्ये। पवित्रता कुठे? अंतःकरणामध्ये। मग या पाचही गोष्टी ज्या ठिकाणी एकरूप होतात, एकत्र येतात, त्याला पवित्रता म्हणतात। आणि ती अवस्था तुम्हाला कथेमध्ये मिळते। आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशी गोष्ट आहे की जोपर्यंत कथा चालू आहे तोपर्यंत फार मोठा पर्वकाळ आहे, आणि त्या पर्वकाळाचा लाभ तुम्ही घ्या। आणि म्हणून वैष्णव लोक त्या कथेला कधी सोडत नाहीत आणि तिथे बसून त्या कथेचा आनंद घेत असतात। पायातळी वसे वैष्णवा ही वैष्णवांच्या अत्यंत आनंदाची ही अवस्था असते। आणि वैष्णवांच्या पायाशी तीर्थ येऊन थांबतात आणि ती वैष्णवांच्या चरणाचा स्पर्श करून ते तीर्थ स्वतःला उद्धरून घेतात। त्यांच्यामध्ये असलेले दोषसुद्धा हे तीर्थ, तीर्थामध्ये आलेला पाप किंवा आलेल्या दोषांचं गोळा झालेली बेरीज हे केवळ वैष्णवांच्या चरणाला स्पर्श करून तीर्थ स्वतः पुनित होतात, असं या कथेचं वैशिष्ट्य आहे। बरं, असं या कथेचं वैशिष्ट्य आहे। कथेचं साम्राज्य, कथेचं सार्वभौम सांगत असताना जगद्गुरू तुकोबाराय महाराज आम्हाला याचं वर्णन करून सांगतात। तुकोबाराय महाराज सगळ्यात शेवटी जे काही सांगणार आहेत त्या गोष्टीला म्हणजे मोठ्या उंच रावळावरच्या म्हणजे एका रावळाचं महाभव्य अशा मंदिराचा कळस आणि त्या कळसाच्या वरचं शिखर, शिखरावरती असलेला तो तेजपूर्जा असं सुवर्णाचा कळस आणि त्या कळसावरती सुंदर फडफड फडफड करणारा त्या वैष्णवांचा ध्वज, असा आता शेवटचं चरण आहे की कथेतला वैष्णवांचा ध्वज काय आहे। की जो ध्वज खांद्यावर आमचे वारकरी जातात त्याचं वर्णन करत तुकोबाराय म्हणतात की अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा। हा हा महिमा अनुपम्य आहे कथेचा, याच्याबद्दल वर्णन करू सांगत नाही, सांगू शकणार नाही। काय दिलं भागवताने, काय दिलं भगवंताच्या कथेने, काय दिलं कीर्तनाने, काय दिलं प्रवचनाने, काय मिळालं आम्हाला नाही सांगतायत, नाही सांगतायत, खरं सांगतायत ना।
यांनी काय दिलं माहिती का, याची सगळ्यात मोठी गोष्ट काय दिली, तर कीर्तनाने प्रवचनाने आमच्या अंतःकरणाला पहिल्यांदा गुरु करावी अशी प्रेरणा मिळाली. आणि त्याच्यानंतर मग जो योगनिष्ठ आहे, जो ब्रह्मनिष्ठ आहे, जो ज्ञाननिष्ठ आहे, जो खरा वैराग्ययुक्त आहे, असा कथा करणारा तो वक्ता, त्या वक्त्याच्या रूपामध्ये आम्हाला वेदव्यासांचं किंवा भगवंतांचं दर्शन झालं आणि त्याचा एक शब्द हा नामरूपामध्ये हृदयाला मिळाला आणि त्याच्या मुखातून निघालेलं अमृत स्वरूप ही भगवंताची कथा ही कानाला प्राप्त झाली. त्यामुळे अंतःकरण शुद्ध करण्यासाठी कथा आणि पूर्णपणे जीवन शुद्ध करण्यासाठी त्याच्या मुखारविंदातून मिळालेलं नाम, हे मिळालं कसं, हे अनुभवलं कसं, आम्हाला आमचे गुरु मिळाले कसे. तर गुरुप्राप्तीचं जे मूळ बीज आहे, ते बीज ही मूळ कथाच आहे. त्या कथेमधून ज्ञाननिष्ठ, श्रोतृनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ, वैराग्यनिष्ठ, भगवत भावनानिष्ठ असे वक्ता किंवा श्रीगुरु त्यांच्या मुखारविंदातून आम्हाला एक नाम सांगतात जे अंतःकरणाचे दोष दूर करण्यासाठी असतात आणि कानामध्ये कथा सांगतात की ज्या कथेतून संपूर्ण दहाही इंद्रिय पवित्र होतात. असा अनुपम्य सोहळा हा महिमा आणि याचं वर्णन करायला आमच्याकडे उपमा नाही. तो का म्हणे, ब्रह्मा नेणे वर्णू या सुखा, ब्रह्मदेव या सुखाला वर्णन करू शकत नाही. ब्रह्माचं नाव का घेतलं, कारण असं आहे की भागवताच्या प्रथम स्कंदात भागवताच्या महात्म्यातच वर्णन केलं की परकितीला मिळालेलं मोक्ष बघून ब्रह्मदेवाच्या मनामध्ये शंका आली की भागवत एवढं श्रेष्ठ का, म्हणून त्याने काय केलं, त्याने परकितीने भागवत एवढं ऐकलं ना, मग काय, ब्रह्मदेवाने तराजू लावला आणि त्या तराजूमध्ये सगळे ग्रंथ ठेवले एका बाजूला आणि नंतर फक्त दुसऱ्याचं भागवत ठेवला, तर भागवताचं पारडं खाली गेलं आणि सगळ्या ग्रंथांचं पारडं वरती गेलं. मग त्यांनी ग्रंथ वाढवत 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 जेवढे ज्ञात आहेत सगळे ग्रंथ ठेवले, पण भागवताच्या 16व्या अंशाची पण बरोबरी ते ग्रंथ करू शकले नाहीत. हे चालू तुलभा चालू असताना त्यांनी बघितलं की परशुरामाला मोक्ष मिळाला, तो वरती गेला. त्यावेळेला ब्रह्मदेवानी पण ही गोष्ट जाणली की ज्या ग्रंथाच्या केवळ ऐकण्याने परशुरामासारख्या त्याला ब्रह्मदोष प्राप्त झालेला आहे, त्याला तक्षकनाग चावणार आहे, साप मिळाला आहे, तो मुक्त झाला हे ब्रह्मदेवाला कळलं. मग ब्रह्मदेव येतं वर्णन करू शकणार का, नाही. पण एवढाच अर्थ नाही, हा कळसावर आलेला झेंडा आहे. याचा अर्थ मी आपल्याला हा सांगतो, हा भागवताचा सर्वोत्तम भाग आहे. आपण पुन्हा एकदा भागवताचा 12वा स्कंद काढा, भागवताचा 12वा स्कंद अध्याय क्रमांक 6, त्या 6व्या अध्यायामध्ये शुकदेवांच्या तोंडचे एक वाक्य आहे की ते म्हणतात की राजा, भगवंताची जी कथा होती माझी सांगून झाली, तुला आता काय ऐकायचं आहे, काही आहे का सांग. कारण माझ्याकडे जी कथा बघून तरी होती सगळं मी सार सांगून झालेलं आहे. हे ऐकल्याबरोबर कथा संपली, परिस्थितीच्या अंतकडे विचार, कथा संपली. मग शुकदेवाला कथा संपली ऐकल्याबरोबर किती म्हटला, जर तुमच्या मुखारविंदातून भगवंतांची कथा संपलेली असेल तर माझं जीवन ह्याच्यानंतर किती उरलं असेल तर ते मला नको. कारण ज्या कानाने कथा ऐकली त्या कानाने संसारातली कुठली वार्ता ऐकायची नाही. त्या क्षणी आता फक्त एकच तुम्ही उभे राहा, पाय डोकं टेकू देत, बस एवढे शब्द तरी काढले. शुकदेवाला वंदना केली, पाय डोकं ठेवलं आणि हात जोडले, हात जोडले आणि ब्रह्मानंदी स्थिर झाला. ब्रह्मानंदी स्थिर कसा झाला, फक्त कथा ऐकून. म्हणून परिस्थिती राजा श्रवण भक्तीच्या आचार्य मानल्या जातात की कथा संपल्याबरोबर त्याने देह सोडला ती परिस्थिती आहे. कथा ऐकल्याबरोबर जो चतुर्भुज झाला तो धुंधुकारी राजा आहे, तो धुंधुकारी कथा ऐकल्याबरोबर. कथा ऐकल्याबरोबर जे सगळे श्वान शुकर आदी सगळे उद्धारून गेले ते जे कोणी आहेत, ते वक्ता असलेले गोकर्ण आणि श्रोता असले सगळे, ही ते कथेचा महिमा आहे की कथा ऐकल्यानंतर संसारामध्ये अजून काही ऐकायची इच्छा न राहणे हाच कथेचा महिमा. आणि त्यामुळे ब्रह्मदेव जे भाग्य लिहितो त्या भाग्यालाही पुसून स्वतःचं नाव भगवंताच्या नावाच्या मागे लिहून ठेवतो, त्या कथेचा तो महिमा आहे. भगवंताच्या नावाच्या मागे आपलं नाव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, आधी पुंडलिकाचं नाव मग भगवंताचं नाव. हा जो अनुपम्य सोहळा आहे, हा अनुपम्य सोहळा याचं वर्णन ब्रह्मदेवही करू शकत नाहीत. म्हणून संत सज्जन हो, मायबाप हो, कधीतरी जीवाचे कान करा, कधीतरी प्रसन्नचित्त अंतःकरण करा आणि कधीतरी भगवंतांच्या या दिव्य कथेचा रसानुभव घ्या
अंतकरणामध्ये कथा श्रवण करा, कानाने ऐकू नका तर अंतकरणाने कथा ऐका, आणि कथा ऐकत असताना त्रिवेणी संगमामध्ये स्नान करा. त्रिवेणी संगम आहे देवभक्ती आणि नाम, देवभक्ती आणि नाम, देवभक्ती आणि नाम. देवाला हृदयात पहा, भक्तीला अंतकरणामध्ये ओतप्रोत भरून टाका, आणि मुखातून नाम घ्या. जिथे मुखामध्ये नाम आहे, अंतःकरणामध्ये देव आहे, आणि संपूर्ण इंद्रिय ओतप्रोत भरलेले भगवंतांच्या आणि गुणलीला वर्णनांनी, अशा अवस्थेचं नाव आहे कथा. ती कथा आपल्या जीवनामध्ये यावी ह्यासाठी आपण प्रयत्न करा. तुकोबाराम महाराजांना अभिप्रेत असलेली कथा ही अशी आहे की ज्या कथेमध्ये तुम्ही तो धरून गेलेच गेले, पण मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर भवनी ठेले, अशा कथेचा अर्थ सांगितलं आहे. एका मोठ्या बंगल्यामध्ये एक उद्बत्ती जरी लावली तर अख्खा बंगला सुगंधित होतो. तद्वत एकाने कथा गावी, एकाने भगवंताला गावं, एका प्रल्हादाने भगवंताला गायलं आणि सगळं राक्षस कुळ उद्धारून गेलं. तसं एकाने गावं हरिकथा आणि सगळ्यांचा उद्धार करावा. आपल्या हृदयामध्ये भगवंताच्या नामाची गोडी लागावी, एवढा हा मोठा अनुभव तुकोबाराम आम्हाला देत आहेत. या कथेच्यामुळे मिळणारं सुख काय आहे तर पवित्रता आणि पावित्रता. तुम्हीही पवित्र होता, सगळ्यांना पावित्र करून टाकता. अशा दिव्य भगवंताला, त्याच्या नामाला, त्याच्या कथेला वंदना करून सादर भगवंतांच्या कथेशी आपण एकरूप होऊयात. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री दत्ता तुजनार्दन, श्री एकनाथ महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्वसंतन की जय. जय माऊली ज्ञानोबा तुकाराम महाराज की जय. सर्वांना अत्यंत विनयाने माझा जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.